हॅलो एवरीवन मी काजल ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो फायनली सीई टीची फॉर्म फिलिंग आणि एक्झाम डेट्स आलेले आहेत एक्झाम डेट्स त्यांनी रिलीज केलेल्या आहेत टेंटेटिव्ह फॉर्मॅटमध्ये म्हणजेच की राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य दोन हजार बावीस तेवीसच्या बी एड सीई टी परीक्षेसाठी टेंटेटिव वेळापत्रक जाहीर केले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेंटेटिव्ह शेड्यूल बघणार आहोत रिगार्डिंग टू बी एड सीई टी तर या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी नोटीस नंबर दोन आहे हायर एज्युकेशन टेंटेटिव्ह शेड्यूल याला जर आपण ओपन केलं तर अशा प्रकारची पी डी एफ या ठिकाणी ओपन झालेली दिसेल आणि या पी डी एफमध्ये मध्ये तुम्हाला हायर एज्युकेशनशी रिलेटेड ऑल दी ई टीजच्या डेट्स या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत तर महाराष्ट्रात सध्या बी जे पण कोर्स सुरू आहेत त्यामध्ये बी ए बी एड बी एस सी बी एड एकात्मिक चार वर्षाचा कोर्स बी एड एम एड एकात्मिक तीन वर्षाचा कोर्स तर बी एड जनरल हा स्पेशल दोन वर्षाचा कोर्स या सर्व सीईटी चे वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेले आहेत तर या ठिकाणी बी ए बी एड बी एस सी बी एड जो चार वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे तर त्याचे सीईटी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे एकोणावीस तीन दोन हजार बावीस पासून तर याची शेवटची डेट असणार आहे सात चार दोन हजार बावीस म्हणजेच की एकोणावीस तारखेपासून तर सात तारखेपर्यंत तुम्ही याचे सीईटी फॉर्म फिलअप करू शकता तर हॉल हॉलटिकीट पब्लिश होतील अठ्ठावीस चार दोन हजार बावीस ला आणि याची सीईटी एक्झाम होईल नऊ पाच दोन हजार बावीस ला तर या ठिकाणी जो बी ए बी एड बीएससी बी एड चार वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे तर त्याच्या एक्झामच्या तारखा व बीएड एम एड जो तीन वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे त्याच्या एक्झामच्या तारखा या सेमच आहे आता आपण बघू की बीपीएड पी बीपी एड बी पी एड फील्ड टेस्ट की बी पी साठी सीई फॉर्म फिलअप करण्याची तारीख आहे बावीस तीन दोन हजार बावीस तर याची लास्ट डेट आहे सात चार दोन हजार बावीस आणि याचे हॉल तिकीट पब्लिश होतील बावीस चार दोन हजार बावीस ला तर बी ची एक्झाम होईल अकरा पाच दोन हजार बावीस ला आणि बी पी एड फील्ड टेस्ट ची एक्झाम होईल बारा पाच दोन हजार बावीस ते पंधरा पाच दोन हजार बावीस या दरम्यान आता जो पुढचा कोर्स आहे एल एल बी इयर्स इंटिग्रेटेड कोर्स तर या कोर्स साठी याची सीईटी एक्झाम फॉर्म फिलअप करण्याची तारीख आहे एकोणास तीन दोन हजार बावीस तर याची लास्ट डेट आहे सात चार दोन हजार बावीस म्हणजेच की एकोणावीस ते सात या तारखांदरम्यान तुम्ही याचे सीईटी फॉर्म भरू शकता तर याचं हॉलटिकीट पब्लिश होईल तीस चार दोन हजार बावीस ला याची सीईटी ची एक्झाम होईल सतरा पाच दोन हजार बावीस ते अठरा पाच दोन हजार बावीस या दरम्यान आता या ठिकाणी जो बीपीएड बीपीएड फिल्ड टेस्ट आहे तर त्याच्या तारखा आणि एमपीएड एमपीएड फील्ड टेस्ट याच्या तारखा जवळपास या, या सेमच आहेत फक्त बीपीएड ची एक्झाम होईल अकरा पाच दोन हजार बावीस ला तर एमपीएड ची एक्झाम होईल एकोणास पाच दोन हजार बावीस ला तर बीपीएड फील्ड टेस्ट ची एक्झाम होईल बारा पाच दोन हजार बावीस ते पंधरा पाच दोन हजार बावीस पर्यंत तर एमपीएड फील्ड टेस्ट ची परीक्षा होईल बावीस ते बावीस पाच दोन हजार बावीस या तारखांदरम्यान दरम्यान एम एड कोर्स साठी जी सीई टी परीक्षा आहे तर सीई टी फॉर्म फिलअप करण्याची तारीख आहे बावीस तीन दोन हजार बावीस आणि याची शेवटची तारीख आहे सात चार दोन हजार बावीस तर याचे हॉल टिकट रिलीज होईल 22/4/2022 ला आणि याची सीईटी एग्जाम होईल 19/5/2022 ला तर अशाच पद्धतीने आपला जो पूरा कोर्स आहे म्हणजे की बीएड जनरल आणि स्पेशल तर बीएड जनरल आणि स्पेशल जो दोन वर्षाचा कोर्स आहे तर या कोर्स साठी जी सीईटी फॉर्म फिल अप करण्याची तारीख आहे ती आहे 24/3/2022 आणि याची लास्ट डेट आहे 12/4/2022 म्हणजे की 24 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत तुम्ही याचे सीईटी फॉर्म फिल करू शकता तर याचे टिकीट पब्लिश होतील दहा पाच दोन हजार बावीस ला आणि याची सीई टी एक्झाम होईल दोन सहा दोन हजार बावीस ते चार सहा दोन हजार बावीस ला इंग्रजी माध्यमांसाठीच्या बी एड महाविद्यालयांची सीईटी टी आणि ई एल सी टी यासाठी फॉर्म भरायच्या व परीक्षेच्या तारखा बी एड जनरल आणि स्पेशल या तारखाप्रमाणेच आहेत पुढचा कोर्स आहे एल एल बी जो की एकात्मिक तीन वर्षाचा कोर्स आहे तर याची जी सीईटी टी आहे तर सीईटी uh, टी फॉर्म फिलअप करण्याची तारीख आहे चोवीस तीन दोन हजार बावीस तर लास्ट डेट आहे बारा चार दोन हजार बावीस आणि याचे हॉल हॉलटिकीट पब्लिश होतील दहा पाच दोन हजार बावीस ला तर याची सीईटी एक्झाम कंडक्ट केली जाईल सात सहा दोन हजार बावीस ते आठ सहा दोन हजार बावीस ला मित्रांनो यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की हे जे वेळापत्रक तुम्हाला दिलेलं आहे तर हे सर्व वेळापत्रक टेंटेटिव्ह वेळापत्रक म्हणून तुम्हाला दिलेलं आहे एक गोष्ट मात्र तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा की हे सर्व वेळापत्रक टेंटेटिव्ह वेळापत्रक आहे यामध्ये कधीही बदल होऊ शकतो याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे उमेदवाराने अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी या अधिकृत संकेतस्थळावरती भेट द्यायची तुम्हाला हवी ती माहिती त्या वेबसाईटवरती वरती मिळून जाईल आणि जे विद्यार्थी पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेच्या शेवटच्या वर्षाला आहेत तर तेही या सीईटी टी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो सिलेबस पेपरचा स्वरूप किंवा पेपरचा पॅटर्न या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ दररोजपणे बघा आणि जे विद्यार्थी बी एड सीई ची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी एक अनाउन्समेंट आहे की आम्ही बी एड साठी एक कम्प्लीट कोर्स लॉन्च करतोय तर हा कम्प्लीट फुल प्लॅनिंग कोर्स आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत आय होप की जे विद्यार्थी बी एड सीई डीची प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा धन्यवाद